किती जणांची नावं घ्यायची मित्र वाटले सर्वच पक्षाचे सन्माननीय नेते आणि माझे आमदार भागवान मी इथे बसल्या बसल्या पहिल्याप्रथम एक फोटोग्राफर म्हणून समोरच्या फोटोग्राफरला विचारलं बाबा सगळा फोटो येतोय का तर तो म्हणतो लेन्सच नाही वाईड अँगल लेन्स पाहिजे आणि आता आपल्या या तिन्ही पक्षाचा पाया एवढा विस्तारच चाललेला आहे आणि हे दृश्य हे मुद्दामून केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये नव्हे तर जगासमोर आपल्याला दाखवायचं होतं कारण आपली जी लढाई आहे नुसतं सत्ता स्थापन करण्यासाठी सत्ता लोलूप माणसं पण नाही होत आपलं जे एक वाक्य आहे सत्यमेव जयते ते सत्यमेव जयतेच असलं पाहिजे सत्तामेव जयते आपण होऊ देऊ शकत नाही आणि होऊ देणार नाही हे सांगण्यासाठी आपण इकडे आलेलो आणि हे दृश्य बघून सुद्धा ज्यांच्या डोळ्यामध्ये किंवा डोक्यामध्ये प्रकाश पडत नसेल तर मला असं वाटतं आपण तिन्ही पक्ष आणि आपले सोबतचे आलेले मित्र पक्ष एवढे मजबूत आहोत की डोक्यामध्ये जर काही काळोख असेल तर त्याच्यात प्रकाश पाडण्याएवढी ताकद आणि हिंमत ही आपल्या मनगटामध्ये आहे मी तर हे विधानसभेचं दृश्य बघतोय आपण सगळेजण मी असं नाही म्हणत मी पुन्हा येईन आम्ही आलेलो आहोत आमचा रस्ता मोकळा करा आणि मरे जर का अडसर म्हणून आलात तर ओलांडून नाही तर काय करायचं ते करायला आम्ही समर्थ आहोत ती करण्याची ताकद आणि हिंमत आमच्यामध्ये आहे जर आडवं यायचा प्रयत्न करायचा असेल तर मी म्हणतो करूनच बघा कारण शिवसेना काय चीज आहे हे 25-30 वर्ष तुमच्या सोबत होतं तेव्हा जर का कळलं नसेल तर शिवसेना समोर आल्यानंतर काय होतं ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याची सुद्धा आमची तयारी आहे आणि आम्ही सोबत आता एकजुटीने आलेलो आहोत एक गोष्ट बरी झाली की जो काही केविलवाणा प्रयत्न चाललेला हातपाय मारायचा मी तर म्हणतो अजून करा कारण जेवढे तुम्ही प्रयत्न कराल आम्हाला अडवण्यासाठी तेवढे आम्ही अधिक घट्टपणाने एकत्र येऊ आणि मला खात्री आहे की हे एकत्र आलेले तीन पक्ष नव्हे आपले आणखीन सोबतचे सगळे पक्ष आणि सहयोगी आपले आमदार हे केवळ फक्त 5 वर्षासाठी खुर्च्या उभवण्यासाठी एकत्र आलेले नाही आहेत तर 5 आम्ही मोजू 5 × 5 = 10 त्याच्यानंतर 15, 20, 25, 30 वर्ष आणि आम्ही ह्या राज्यातून सुरू करतो आहे शिवरायाच्या महाराष्ट्रामधून सुरू करतो आहे की सत्तेसाठी वाटेल ते करणारी शक्ती आम्ही पहिल्यांदा आमच्या या मातीमध्ये गाडून टाकून आमचा शिवरायाचा जो एक काय भगवा आहे तो घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत ही ताकद ही शक्ती आपण अशीच जपूया जय हिंद जय महाराष्ट्र आज आता मी आदरणीय पवार साहेबांना विनंती करतो आपल्याला आशीर्वाद प्रवचन द्यावा.